सर आज आम्ही कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावातील स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषणाला बसलो आहोत। तर या गोष्टीला सर्वात प्रथम मराठा राज्यकर्ते जबाबदार आहेत, कारण त्यांनी स्वतःची घरं भरली, कारखाने उभे केले, संस्था उभ्या केल्या, पण या गरीब मराठ्यांकडे त्यांनी कधी उघड्या डोळ्याने बघितलं नाही। काल जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आम्ही स्टेटमेंट पाहिलं, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे, आम्हाला शरम वाटली। एकीकडे जरांगे पाटलासारखा माणूस जो समाजाच्या न्यायासाठी मृत्यूशी झुंजत आहे, दुसरीकडे हे राजकारणी लोक, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची एकत्रित काल बैठक झाली, ती बैठक जरांगे पाटलांना जीवनदान देण्यासाठी नव्हती, ती बैठक मराठा समाजाला न्याय देण्यासाठी नव्हती, ती बैठक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नव्हती, ती बैठक यांचे मत वाचवण्यासाठी होती। आम्हाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळाली नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यातील अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली। आज गेल्या 15 दिवसापासून उपोषणास त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि दरम्यान मनोज जरांगे यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी, कुरुंदा या ठिकाणी काही युवक स्मशानभूमीमध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत। गेल्या 6 दिवसापासून या स्मशानभूमीस्थळी या तरुणांनी उपोषण सुरू केलेलं आहे। तमाम मराठ्यांना हे आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून हे उपोषण सुरू झालेलं आहे। दरम्यान जरांगे पाटील यांच्या या उपोषणास पाठिंबा म्हणून या ठिकाणी या 6 दिवसापासून उपोषण सुरू केलेले। दरम्यान एकीकडं अंत्ययात्रा जाताना दिसते, तर दुसरीकडं या मराठा तरुणांनी जे काही उपोषणास सुरुवात केली ते उपोषण स्थळ दिसते। एक अनोखं आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। दरम्यान या स्मशानस्थळी जे काही आंदोलन सुरू झाले त्याविषयी प्रशासन मात्र अद्याप तरी या उपोषणाची अद्याप तरी दखल घेतलेली दिसत नाही, कारण गेल्या 15 दिवसापासून राज्य सरकारची जी कमिटी आहे ती कमिटी मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांना भेट दिलेली आहे। दरम्यान 3 वेळेस मराठा आरक्षण समिती जी आहे ती राज्य शासनाची कमिटी 3 वेळेस येऊन गेली आहे, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात अद्याप तरी राज्य सरकारकडून कोणताही प्रयत्न करण्यात आलेल्याचं निदर्शनास आलेलं नाही। दरम्यान काल गावकऱ्यांच्या वतीनं जरांगे पाटील यांना औषध उपचार घेण्यासंदर्भात विनवणी करण्यात आली होती आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी औषध उपचार घेण्याचं ठरवलं आणि पाणी घेण्याचं ठरवलं, कारण 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी ताबडतोब राज्य सरकार जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात तोडगा काढत नाही आणि सक्षम पर्याय निवडून मराठ्यांना आरक्षण देत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्णय घेतला होता। मात्र या आता उपोषणाचं पूर्ण राज्यभर आता गावोगावी तरुण हे उपोषणासाठी मराठ्यांना आरक्षण मिळावे या दृष्टिकोनातून त्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देत उपोषणास बसलेले दिसतात। मात्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणचं हे अनोखं आंदोलन आहे, कारण प्रामुख्यानं ग्रामीण भागात जे काही उपोषण चालू आहेत ते सार्वजनिक ठिकाणी किंवा याच्या वाडीवर किंवा चावडीच्या ठिकाणी उपोषण असलेले दिसतात, मात्र कुरुंदा या ठिकाणचं हे जे उपोषण आहे ते फार अनोखं आहे, कारण हे उपोषण हे स्मशानभूमीत सुरू केलेलं आहे। गेल्या 6 दिवसापासून मराठा समाजाचे तरुण हे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। जी काही वैद्यकीय टीम आहे ती वैद्यकीय टीम सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, त्यांना एकीकडं औषधोपचार चालू आहे। दरम्यान जरांगे पाटलांच्या समर्थनात कुरुंदवासी स्मशानात असं या आमरण उपोषणाचं स्लोगन देण्यात आलेलं आहे आणि जवळपास 4 ते 5 तरुण या ठिकाणी या उपोषणासाठी बसलेले आहेत। राज्य सरकार जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका संबंधित तरुणांनी घेतलेली आहे। काय सांगणार, कितवा दिवस आहे उपोषणाचा आणि काय भूमिका असणार आहे? आमचा आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। सर आज आम्ही कुरुंदा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावातील स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषणाला बसलो आहोत। आमचं म्हणणं आहे जे जरांगे पाटलांची मागणी आहे तीच आमची मागणी आहे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीचं आरक्षण द्यावं। जोपर्यंत सरकार हे करणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण आम्ही सोडणार नाही, भलेही आमचा जीव गेला तरी चालेल। मराठा आरक्षणासंदर्भात अनेक वेळा मराठा आरक्षण मिळावे या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला, मराठ्यांना आरक्षण दिलं, EWS मधून देण्यात आलं, मात्र ते आरक्षण कायदेशीर चौकटीत बसलं नाही, यासाठी कोण जिम्मेदार आहे असं आपल्याला वाटतं?
यासाठी या राज्यातले दोनही पक्ष जबाबदार आहेत, सत्ताधारी आहेत विरोधकही आहेत, यांना कुणालाही घटनात्मक आरक्षण आम्हाला द्यायचं नाही. यांना जर घटनात्मक आरक्षण द्यायचं असलं तर यांनी ओबीसीमध्ये दिलं असतं. 50% वरचं आरक्षण माननीय सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आरक्षणाची मर्यादा 50% वर वाढवता येणार नाही. हे सगळं आमच्या राज्यकर्त्यांना माहीत आहे. विशेष याला जबाबदार आहेत आमचे मराठा राज्यकर्ते. मराठ्यांना आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून बऱ्याचशा चर्चा गप्पा झाल्या. आतापर्यंत मनोज जरंगे यांच्या ठिकाणी राज्य सरकारची जी त्रिसदस्यीय कमिटी आहे 3 वेळेस येऊन गेलेली आहे, मात्र या संदर्भात आणखीही ठोस निर्णय झालेला नाही. यासाठी जबाबदार कोण आहे असं वाटतंय? कारण सगळे एकूण जे काही राज्यकर्ते आहेत ते सगळेजण आता सत्तेत आहेत. ज्यांनी ज्यांनी म्हटलं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे ते सगळे सत्तेत आहेत. मग याच्यासाठी या आरक्षणासंदर्भात फक्त राजकारण केलं जाते काय वाटतंय? बिल्कुल, या प्रश्नासंदर्भात निव्वळ राजकारण केलं जाते. काल जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आम्ही स्टेटमेंट पाहिलं, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे, आम्हाला शरम वाटली. एकीकडं जरांगे पाटलासारखा माणूस जो समाजाच्या न्यायासाठी मृत्यूशी झुंजत आहे, दुसरीकडं हे राजकारणी लोक. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची एकत्रित काल बैठक झाली. ती बैठक जरांगे पाटलांना जीवनदान देण्यासाठी नव्हती, ती बैठक मराठा समाजाला न्याय देण्यासाठी नव्हती, ती बैठक मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नव्हती, ती बैठक यांचे मत वाचवण्यासाठी होती. कुणीतरी नाराज होऊ नये हा निरोप त्यांना द्यायचा होता. मराठा समाजाला न्याय द्यायचा नव्हता किंवा जरांगे पाटलांना त्यांना वाचवायचं नव्हतं. आमची धारणा आहे. विधानसभेमध्ये एकूण 288 आमदार आहेत, त्याच्यापैकी 147 आमदार हे मराठा आहेत. आणि आतापर्यंत महाराष्ट्राला 90% मुख्यमंत्री हे मराठा मुख्यमंत्री लाभलेले आहेत. मग आजपर्यंत जे आरक्षणाची मराठ्यांची जी तरतूद आहे आरक्षणाची बऱ्याच वर्षापासून जी मागणी आहे ती अद्यापपर्यंतही मार्गी लागलेली नाही, यास कोण जबाबदार? स्थानिक राज्यकर्ते जबाबदार आहेत, स्वतः मराठा समाज जबाबदार आहे. काय वाटते आपल्याला एक सर्वसामान्य मराठा तरुण म्हणून काय वाटते? पहिलं तर या गोष्टीला सर्वात प्रथम मराठा राज्यकर्ते जबाबदार आहेत, कारण त्यांनी स्वतःची घरं भरली, कारखाने उभे केले, संस्था उभ्या केल्या, पण या गरीब मराठ्यांकडं त्यांनी कधीही उघड्या डोळ्याने बघितलं नाही. म्हणजे फार जुनी मागणी आहे मराठा आरक्षणाची. अण्णासाहेब पाटलांनी स्वतः आत्महत्या केली तेव्हापासूनचा हा प्रश्न आहे. अजूनही आमच्या राज्यकर्त्यांना असं वाटत नाही की आपण मराठा समाजासाठी काहीतरी करावं आणि हे आरक्षण त्यांच्या पदरात टाकावं. याला सर्वस्वी जबाबदार मराठा नेते आहेत आणि थोड्याफार प्रमाणात समाज थोडा शिक्षणात कमी असल्यामुळं समाजात जागृती यायला थोडा वेळ लागला, जनआंदोलन उभारायला वेळ लागला. आता ते जनआंदोलन जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि आता हे आंदोलन शांत होणार नाही. जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता शांत होईल असं मला वाटत नाही. जितके मराठा कार्यकर्ते आणि मराठा समाज आज रस्त्यावर आहे त्याच्यापेक्षा जास्त तरीही मार्गी लागत नाही. नाही पण सर प्रश्न कसा आहे, ते जरी जातीनं मराठे असले तरी ते पक्षाला बांधील आहेत. समाज जो गोरगरीब आमचा मराठा समाज आहे याच्याशी ते बांधील नाहीत, ते त्यांच्या हायकमांडशी बांधील आहेत. ते आमचे नाहीतच आम्ही असं स्पष्टपणे सांगतो. ज्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे, आपलं शिक्षण काय झालं? माझं ग्रॅज्युएशन झालं सर. ग्रॅज्युएशन झालं? मग मी पुढं बी एड केलं नाही सर. माझ्याकडे 20 लाख नाही द्यायला कुणाला, कारण आम्हाला आरक्षण नसल्यामुळं नोकरी मिळाली नाही. संस्थेवर द्यायला आमच्याकडे 20-30 लाख रुपये नाहीत. म्हणून मी आता छोटी, मला 2 एकर अर्ध बाग आहेत शेती आहे, मला 2 मुली आहेत आणि छोटंसं किराण दुकान आहे, तेवढ्यावर माझा उदरनिर्वाह मी चालवतो. आणि खूप संकट यायलेत आज, निसर्ग आम्हाला मारायला आहे 2-3 वर्षापासून. गेल्या वर्षी आमचं गाव ढगफुटीमध्ये आमच्या घराने पाणी गेलं, आमच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं सर. खायप्यायच्या वस्तू वाहून गेल्या, कपडा लत्ता वाहून गेला, शेजारच्या लोकांनी आम्हाला मदत केली, कपडा लत्ता दिला. अशा परिस्थितीत हालाकीत हे गरीब मराठा जगतोय, याची कुठंतरी दखल घेत. या संदर्भात मराठा तरुणांनी जागरूक होणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? कारण आपण स्वतः ग्रॅज्युएट आहात. महाराष्ट्रातील बहुतांश संस्था ह्या मराठ्यांच्या आहेत, तरी पण मराठा तरुणांना प्राधान्य दिलं जात नाही, फक्त राजकारण केलं जातं असं वाटतंय का? नाही सर, हे जे आहेत ना, हे संस्था चालक, हे राजकारणी, हे सरजामदार आहे. सरजामदार शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं जे ज्यांच्याकडे वतनं होती ना, वतनं, त्यांचं लक्ष फक्त ते चलन गोळा करण्यामध्येच होतं. त्यांचं लक्ष काय स्वराज्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांचं चांगलं करण्यासाठी नव्हतं. त्यांनी त्यांची घरं भरली, 10 पिढ्या जगतील एवढा पैसा त्यांच्याकडे आहे, पण त्यांना या गोरगरीब मराठ्यांचं काही पडलेलं नाही. ते सरंजामदार आहे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर.
एकूणच कुरुंदा या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून आणि ज्या ठिकाणी जालना या जिल्ह्यातील आंतरवाली या ठिकाणी जी काही जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा म्हणून या तरुणांनी गेल्या 6 दिवसापासून हे उपोषण सुरू केलं आहे. इतर सामाजिक संघटनांचे व राजकीय पदाधिकारी असणारे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन भेट देऊन जात आहेत. एकूण त्यांची काय भावना आहे हे प्रामुख्याने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आरोग्य क्षेत्रातली नामवंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर देवसरकर हे आपल्या सोबत आहेत. प्रामुख्यानं सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी असणारे डॉक्टर देवसरकर आपल्या सोबत आहेत. की मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना काय वाटते, कारण उच्च शिक्षित असणारा व्यक्ती आणि जे शिक्षित असणारे तरुण आहेत त्यांना आरक्षणाची नेमकी कोणत्या पद्धतीनं शिक्षण घेतेवेस गरज आहे या दृष्टिकोनातून आपण प्रकाश टाकणार आहोत. सर, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करता, मराठा तरुणांना जर आरक्षण मिळालं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं, तर तरुणांना कसा फायदा होऊ शकतो, काय सांगणार थोडक्यात सर? मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही अनेक वर्षापासून आंदोलन करत आहोत आणि ते आमची एक शासनाला रास्त मागणी आहे आणि आता आमचा अंत पाहू नये, आता खूप झालं असं आम्हाला वाटत आहे. कारण आरक्षण मिळाला, मराठा समाज खूप मागासलेला आहे. आपण मुठभर समाजालाच विचार करण्यापेक्षा सर्व समाजाचा जर विचार केला तर खूप मागासलेला मराठा समाज आहे. त्यामुळं आरक्षण मिळाल्यानं नक्कीच शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये याचा मराठा समाजाला फायदा होईल. एकूणच जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर निश्चितच नोकऱ्यांमध्ये असेल किंवा इतर तत्सम ठिकाणी तरुणांना नक्कीच फायदा होईल आणि मराठा समाज जो आर्थिक मागासला गेला आहे त्याची कुठंतरी प्रगती होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सामाजिक संघटनेचे इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. कुमार कुर्तडीकर म्हणून सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आपण या ठिकाणी आपल्या वारंग्यासारख्या ठिकाणाहून आपण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलात, काय सांगणार? एवढंच म्हणायचं आहे की मराठा समाजामध्ये कष्ट करून खाणाऱ्यांची संख्या पण भरपूर मोठी आहे. आज 2 वेळेचं जेवणसुद्धा त्यांना वेळेवर भेटत नाही, तर ते मुलांना शिक्षण कसे देतील याचा विचार इथल्या बसलेल्या प्रस्थापित मंडळींनी करावा. व या मुला यांनी जी काय मागणी केलेली आहे आरक्षणाची, ती OBC मध्ये घेऊन त्यांना वेगळं आरक्षण देण्यासाठी वाढीव मर्यादा वाढवावी, जेणेकरून येथील गोरगरीब मराठा शिक्षण शिकू शकेल व त्यांच्या उद्देशापर्यंत पोहोचू शकेल. आज माझे मित्र हिंगोले यांच्यावर जी परिस्थिती आलेली आहे, आज उच्च शिक्षित राहूनसुद्धा ते साधं BEd वगैरे करण्यासाठीसुद्धा त्यांच्यासाठीकडे पैसा नसल्यामुळे ही अवस्था त्यांची झालेली, ती पुढे भविष्यात होऊ नये म्हणून वाढीव मर्यादेमध्ये त्यांना आरक्षण देऊन ते कुणबी मराठा म्हणून देण्यास काही हरकत नाही. एकूणच जालना या ठिकाणी आंतरवाली या गावात जे सुरू झालेलं गेल्या 15 दिवसापासूनचं जे काही उपोषणाचं सत्र आहे ते आता पूर्ण उपोषणाचं जे सत्र आता पूर्ण महाराष्ट्रभर पसरताना दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं जालना या ठिकाणी हे एकटं उपोषण नाही आहे, तर आता महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगावामध्ये आता मराठा तरुण रस्त्यावर येऊन जागोजाग अहिंसेच्या माध्यमातून या उपोषणास सुरुवात केलेली आहे. दरम्यान तीन वेळा आरक्षणासंदर्भात येऊन गेलेली राज्य शासनाची कमिटी किती वेळात मराठा आरक्षणावर निर्णय घेते का नेहमीप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला नेहमीसारखंच झुलवत ठेवते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, कुरुंदा, हिंगोली.